मन मंदिरा गजर भक्तीचा। ही रामकृष्ण नामाची ताकद आहे। पुन्हा एक मुद्दा मांडतो, पांडवांचा यज्ञ चालू आहे, यज्ञ फार मोठा होता, त्या यज्ञामध्ये 43,832 लोक भोजेकर बाबा एका पंक्तीला जेवत होते। 43,832 गुणिले 14 एका दिवसाची माणसं, किती लोक असतील कल्पना करा, किती लोक। दोन पोते साखऱ्या गाळला की देवांना कायच अन्नदान केलं, सोंबळ्या आहेस का काय? दोनच पोतड्यात आमच्या टाळूवर लोणी वाटी तू हे तू। अरे पांडवाचा यज्ञ वाचिला गिरगावकरण, येड्या काऊन करायला तू? 43,832 लोक एका पंक्तीला, रोजच्या 14 पंक्ती गुणिले 14 किती दिवस चालला? 1 वर्ष 53 दिवस। काय यज्ञ असेल बाबा? हस्ती शुंडा दंड भय व्याप्त जन घ्रते चिंच बाबा कामा सुदा वृष्णिर्भवा तिथि जाय सुदा मख शुद्ध भवान नि सकल जना राज सुसुयोग भयंजनायनि द्वापाराय तिथि जायंतिना मगध प्रियायति सकल जतायान वृष्णिर्भवा भव विदोषिता हस्तिर शुंडा दंड भयंति नाय घ्रते शुंज भव वैशन्नरो तत्र भय तिथि जायंति नाय सुधा काला भव संगजना सुधा काला भव संगजना सुधा काला भव हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार यज्ञात 1 वर्ष 53 दिवस। किती तालुक्याचं रान भिजलं असतं बाबा, खपक्या पाईप खपक्या। हत्तीच्या सोंडेसारखा जाणत गुरुजी एवढा पाईप तुपाचा गाव रान तूप। ते यज्ञ, तो यज्ञ 22 दिवसावर त्याची परिसांगत आली। रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिर्या, उदाहरण क्रमांक 2। 22 दिवसावर परिसांगत आली। आपण समाप्ती म्हणतो, आपल्याला रुचित नाही तो शब्द, आपल्याकडे नाही तो परिसांगता। परिसांगता 1400 लोक विद्वान होते, मीटिंग बसली। त्या मीटिंगमधला मुख्य व्यक्ती माझा जगाचा बाप द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा विटेवरचा मालक। त्या 1400 लोकांनी सांगितलं, प्रभू यज्ञ मोठ्या आनंदात चालू आहे, पण एका गोष्टीची अडचण आहे। 22 दिवसावर यज्ञाची पूर्णाहुती आली आणि यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र म्हणणारा आमच्याकडे त्या योग्यतेचा व्यक्ती नाही। कोण आहे तो? या पवित्र देशात तसे 3 माणसं आहेत। एक आपल्या हस्तनापुराच्या काही अंतरावर जवळ एक साधू आहे, त्या साधूला घेऊन या। ठीक आहे म्हटले अर्जुनानं, सांगितलं मी आणतो। मोठ्या उल्हासाने अर्जुन रथात बसले, महाराजाला आणायला निघाले। निघता निघता असे तितके अंतरापर्यंत गेल्यावर अर्जुनाच्या लक्षात आलं, बुद्धिवादी होते अर्जुन, अर्जुनाने विचार केला, आपल्या म्हणण्यावर जर नाही आलं तर जगाच्या मालकाचा लेटर पॅड नेऊ। एखादा अधिकारी जर बाबा काम करीत नसेल ना, तर त्या परिसरातल्या पदाधिकाऱ्याचा लेटर पॅड नेला की त्या अधिकारी आपलं पटकन सही करते। त्या पदाधिकाऱ्याचा लेटर पॅड नेला की तर हे सगळे कोण्या दिवशी बटन दाबून फुकायचे, ते ज्याच्या हातात ते त्याला जगाचा बाप म्हणतात। त्याच्या लेटर पॅडला किती किंमत असेल? त्याला जगाचा बाप म्हणतात, त्याचा लेटर पॅड। अर्जुनानं कमरेल खोसला गेले, तिथे गेले, आवाज दिला, महाराज। कोण? मी अर्जुन आहे, पृथकी पुत्र। कुंतीचं नाव पृथकी, पृथकी म्हणजे कुंती। एक काव्य होत पार्थते, पृथकीचे बाळ शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळू माळ, खादाड निद्रा हरणीशी। हे पुढचं भीमाचं वर्णन। पार्थते पृथकीचे बाळ, पार्थ म्हणजे अर्जुन आणि पृथकी म्हणजे कुंती। हे कुंतीचा सुपुत्र आहे। कुंती पुत्र जी मीच आहे। काय काम आहे? आमच्याकडे यज्ञ चालू आहे, त्या यज्ञाच्या पूर्णाहुती करता तुम्हाला न्यायचंय। महाराजांना सांगितलं येत नाही। बाबाजी का? मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे। अर्जुन म्हणला, आपलं पहिल्याच पंक्तीला उडाले, पहिल्याच यज्ञाला यायची गरज आहे, 60,000 यज्ञाचं पुण्य कुठून द्यावं?
अर्जुन निघाले, पण निघल्यावर लक्षात आलं लेटर पॅड कमराला खोसलेला आहे. महाराज हे लेटर पॅड झोपड्यात राहणारा महाराज त्याच्या त्या पर्णकुटीला असा झोपाटा लावलेला, त्याच्या खिंडीतून लेटर पॅड मधात टाकला. महाराज मधात धुनी लावून बसलेले होते. महाराजानं लेटर पॅड वाचिलाच नाही, तसाच धुनीत पेटीला आणि खिंडीतून बाहेर टाकला. अर्जुन म्हणला, देवा तो हा लेटर पॅड जर यानं जाळून फुकलाय तर आमचं काय ऐकतं हे म्हातार. अर्जुन घरी गेल्यावर भीम म्हणला, देवा अर्जुनान महाराज आणला नाही का, मी आणतो. भीमाशी आबुकूट ठोकू लागला. तर भगवान म्हणले, भीमदादा जरा ते काय पहिलवान नाही आणायचा, हा ते काय ग्रामपंचायतचा सदस्य आणायचा काय, का सोसायटीचा मेंबर आणायचा आहे, का पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदचा सदस्य पळवायचा आहे, महाराज आणायचा आहे महाराज, आणि ते बी गिरगावकर नाही आणायचा. त्या काळातला महाराज ते महाराज आणायचा. भीम म्हणला, काळजी करू नका, आणतो मी. गेले भीमदादा. भीमदादा गेल्याबरोबर नशीब भीमाचं चांगलं होतं, महाराज बाहेरच दगडावर बसलेले होते. रामकृष्ण नामाची ताकद बाहेरच बसले. बाहेर बसल्याच्या नंतर भीमानं विचार केला, आपण शक्ती प्रदर्शन करू, आपल्या बाहुबळाची ताकद दाखवल्या, महाराज येईन येईन महाराज येईन येईन. भीमानं 550 झाडं उपटिले, कवटाळीत धरले. तुरीचे नाही, कापसाचे नाही, सोयाबीनचे नाही, बाजरीचे नाही, ज्वारीचे नाही, खपक्या झाडं मोठमोठाले. एका झाडाची 15 जोडणी होईल असे झाडं जोडणी. 15 जोडणीला किती खांब लागतात पटकन सांगता येईल का एखाद्याला? 15 × 2 = 30 कडीचे द्या कुठ खांब, ते सोडून द्या. पुढच्या याचे तर ते सोडूनच द्यायचे, त्याचं काय नाही. 30 चला. लगी किती, कड्या किती, आंधाऱ्या किती, जळा किती, हे तर डोक्याच्याच पलीकडचा खेळ असेल ना का सांग जाऊ. हे तुम्हाला येत नाही म्हणूनच आमचं शिजत आहे. विठाला विठाला झाडाची 15 जोडणी होईल असे 550 झाड उतरले आणि भीमाशी डवलू लागले. मथऱ्यानं काय केलं, भोजकर बाबा ती जप करायची कुबडी असते ना, हात टेकून जप करायची, ती मांडी खालची काढली, नुसती गर 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 फिरिली. ती कुबडी फिरिल्यावर 2-400 झाडं आपण मग त्याच उपटले आणि भीमाला खोपी केली. भीम तोबा तोबा करीतच घरी. अरे बापरे म्हणला, महाराज अरे त्यानं कुबडी फिरली की 2-400 झाडं उपटले. 2-400 असं कुठं काम असतं गो, आपण नाही दानित ते. महाराज भगवान म्हणले, तुम्ही सती निघले होते, मी आणतो. पण देवाचा चेहरा बारीक झाला. दुःखास्त शहाण्या माणसाला जगाच्या मालकाने विचार केला, यज्ञाच्या याच्यात मी पाडं आणि आता यज्ञाची पूर्तता नाही जर झाली तर चंद्र सूर्य येतोपर्यंत मला डाग लागेल. देवाचा चेहरा पाहिल्या माय तुमच्यातल्या एका बाईला दुःख झालं, तिचं नाव होतं द्रौपदी. आणि द्रौपदीने विचारलं, दादा नाराज आहेत तुम्ही? ताई यज्ञ 20 दिवसावर आलाय आणि यज्ञाच्या पूर्णाहुती येणारा साधू महाराज येत नाही, ताई दुःख वाटतंय. दादा मी आणते महाराजाला. देवान सांगितलं, ताई ते महाराज 60,000 यज्ञाचं पुण्य मागतंय, काळजीच करू नको दादा, मी देते त्याला, फक्त तू माझ्या सोबत चल. देवान सांगितलं, मी नाही चालणार. नको चलू, रथात बस. मला कसं आणलं होतं आता, है का नाही, है का नाही. हो माझ्या लग्नात हलकी पण नव्हती. इटेवरचा मालक म्हणला, असन बाळ्या तू लग्न लय साधं झालत, तू लग्न झाल्यावर रथात बस. विठाला विठाला विठाला.
दादाला भाऊ मानायची, देव द्रौपदीला बहीण मानायचा. दादा मी पायी चलल, फक्त तुम्हाला सांभाळत राह रे, तुझं लक्ष माझ्याकडे असू दे. भारतीय संस्कृतीतल्या माऊलीला जर नाविन्यपूर्ण मोठं व्हायचं असेल तर तिला संस्कृतीचं कवच असावं भोजेकर बाबा, कवच. ज्या दिवशी संस्कृतीचं कवच भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं बाजूला जाईल तिचं नाविन्य संपत असतं. कवरला किंमत असती बरं का, कवरला, पॅकिंगला फार मोठी किंमत असती. हे माईक हे ना, हे माईक, याच्यावरची जाळी ही जरी 100-200 असली तरी ही जाळी मधात काही जाऊ देत नाही, मधात काही जाऊ देत नाही, म्हणून ह्या जाळीला किंमत आहे. 1.5 कोटीचं एक जणाचं घड्याळ, आपल्याला थोडेच पैसे द्यायचे. 1.5 कोटीचं घड्याळ, सोन्याचा पट्टा, हिऱ्या माणिकाची कोंदण केलेला पट्टा, हिरे लावलेलं घड्याळ, पण काच केवड्याचा असन, 10 रुपयाचा. काय काच कोट्यावधी रुपयाचा थोडाच असतो. 1.5 कोटीचं घड्याळ पण काच 10 रुपयाचा. एके दिवशी आंघोळ करता करता बाथरूम मधली थोटीच लागली काचाला. घड्याळ काढीत नव्हती यडगळानं, ती बाथरूम मधली तुटीच घड्याळाच्या काचाला लागली, काच फुटलं गेलं पाणी मधात. बायको म्हणली होय सक्रातीचं वांद्याचे किती वाजले, ते म्हणला 12. बाई सकाळी 12 वाजत असतात का, झालं घडीचं चुनाळ. 1.5 कोटीचं घड्याळ खराब कशानं झालं माहितीये, त्याची पॅकिंग गेली, त्याचं कवर गेलं, त्याचा 10 रुपयाचा काच त्याच्यावरलं कवर संपलं की 1.5 कोटीचं घड्याळ टाईम दाखवत नाही, तसं तुमच्यावरचं कवर म्हणजे आचरण नावाचं कवर गेलं की तुमच्यातन घाणीत काहीच फरक नाही. आचरणानं भारताची स्त्री पवित्र आहे. या देशातलं सर्वात मोठं जर जडवड रत्न काय असेल तर या पवित्र देशाची स्त्री आहे. जडवड रत्न, कारण सांगू, कारण कारण ज्ञानोबराय तुमच्यातल्या ज्या कमावलीच्या पोटी जन्माला आले, तुकोबराय तुमच्यातल्या ज्या कमावलीच्या पोटी जन्माला आले, छत्रपती तुमच्यातल्या ज्या कमावलीच्या पोटी जन्माला आले, भगवान कृष्ण परमात्मा रामप्रभू तुमच्यातल्या ज्या पवित्र माऊलीच्या पोटी जन्माला आले, आपण ज्यांना वंदन करतो ते पवित्र जिच्या पोटी जन्माला येतात ती स्त्री किती पवित्र असेल कल्पना करा. मग इतकं जडवड रत्न या देशाचं तुम्ही आहात, पण आचरण सांभाळलं तर. विठाला विठाला पवित्र अंतकरणाची द्रौपदी, डोकं भरून घेतलेला पदर, कपाळ भरून लावलेलं कुंकू, सक्रातीच्या दिवशीत नाही फक्त ती एरीही लावित होती, एरी पण लावित होती. या सक्रातीच्या दिवशी जशा तुळजापूरची भोणी आई आली हो, आणि वर्षभर सूक्ष्मदर्शकन पाहा लागत, कशी सौभाग्यवती आहे का विधवा आहे, इतकी बारीकशी टिकली, इतकी बारीकशी, ती बी खाली लावायची वरी का कोंबडी बसवायची का अंडे घोळायला. हे बी मॅच सांगाव का, काहीतरी कीर्तनातून घ्यावा ना, नुसते महाराज श्रीमंत करायसाठी सप्ताह असतो का. ई महाराज घे खपक्या पाकिटन करतो हो काळ, आमचे धंदे जाशाल तसेच. लाईजा लाईजा तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, लाईजा लाईजा कधी मधी कुखू, लाईजा लाईजा कपाळ भरून कुंकू, डोकं भरून पदर घेतलेला रस्त्याने चालत होती, पायात सँडल नाही, चप्पल नाही, त्यो कोणता कानी बूट नाही, बायाचे बूट येगळी छेत न हो हो, लय नमुन्या नमुन्याचे बापा, मी शेलूत गेले आमच्या घरी बीटी आंबा लागला. नाही एवढं नका हसू, ते कसं आहे तुम्हाला रागीन मॅम माय अंगावर घेतलं, देवा शपथ तुमचं सांगायलोय. विठाला विठाला तितकी उचकाणी म्हणल्या होतं मी, काव लावून नाशिकला गेलो असतो, चलती म्हणलं असतं तू हो, तू चालला पठ्ठ्या सांगण्याची आहे हिशाबात हे कारभार. मन मंदिरा गजर भक्तीचा.